subscribe now and press the bell icon. Never miss an update. वर्षांपासून निवडून आलेल्या अनेक नगरसेवकांच्या कारकिर्दीतील प्रलंबित रस्त्याच्या कामाचे आज विद्यमान नगरसेविका पूजा सूर्यवंशी वारपे जिल्हा अध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन करून उद्घाटन करण्यात आले. वॉर्ड क्रमांक 12 मधील शिवाजीनगर परिसरातील डीएल हिंदी हायस्कूल ते पटेल भजीवाला पर्यंतच्या मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाचे आज नगरसेविका पूजा सूर्यवंशी व जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्या हस्ते नारळ फोडून डांबरीकरणाचा शुभारंभ करण्यात आल्याने शिवाजीनगर परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या 30 ते 40 वर्षांपासून अनेक नगरसेवक या भागात निवडून आलेत, परंतु त्यांना मात्र या रस्त्याचा विसर पडल्याने येथील नागरिकांना अनेकविध अडचणींचा सामना करावा लागला आहे. मात्र विद्यमान नगरसेविका पूजा सूर्यवंशी यांच्या पुढाकारातून नगर अध्यक्ष रमन भोळे यांच्या सहकार्याने नगरपालिकेच्या माध्यमातून आज अखेर रस्त्याच्या डांबरीकरणास सुरुवात झाल्याने शिवाजीनगर परिसरातील प्रलंबित विकास कामांचे पर्व हे सुरू झाले आहे. याशिवाय येथील स्थानिकांना अपेक्षित असणारा रस्ता आता लवकरच तयार होणार असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी नगरसेविका पूजा सूर्यवंशी यांनी वॉर्डामध्ये गटारीचे काम पूर्ण केल्याने पावसाच्या आणि सांडपाण्याचा प्रश्न सुटला आहे. तसेच कोरोना काळातही सॅनिटायझर फवारणीसह अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना आपल्या वॉर्डातील नागरिकांच्या हितासाठी त्यांनी राबविल्या आहे. याबरोबर शिवाजीनगरातील 3 वर्षांपासून प्रलंबित विकास कामे नगरपालिकेच्या माध्यमातून नगरसेविका पूजा सूर्यवंशी पूर्णत्वास नेणार असून शिवाजीनगरातील प्रत्येक गल्ली बोळातील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा ठराव देखील शासकीय मंजुरीसाठी सादर करण्यात आला असल्याचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. त्यामुळे आता 2 ते 3 महिन्यांमध्ये निवडणुका होण्याच्या अगोदरच शिवाजीनगरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करून स्वप्नातील सुंदर नगर तयार करणार, येथील नागरिकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. आजवरपर्यंत नगरसेवकांच्या दुर्लक्षित कारभारामुळे प्रलंबित असणारी सर्व विकास कामे आम्ही पूर्ण करणार, अशा प्रतिक्रिया राजू सूर्यवंशी यांनी व्यक्त केल्या आहे. या रस्त्याचं 40 वर्षापासून अनेक नगरसेवक निवडून आले, पण त्या नगरसेवकांना या रस्त्याची आठवण नव्हती आणि या लोकांना होणारा त्रास याची जाणीव नव्हती. परंतु माझी मिसेस पूजा राजू सूर्यवंशी निवडून ह्या वाटातून निवडून आल्यानंतर आम्ही या ठिकाणी प्रथम ज्या गटरी आहेत ज्याच्याने पाणी साठत होतं, गाण्याचं साम्राज्य होत होतं,
तीस वर्षापासून त्या ठिकाणी गटर झालेली होती। तर पहिलं काम आम्ही या ठिकाणी गटरीचं केलं आणि गटरीचं काम झाल्यामुळे पावसाळ्यातलं पाणी कुठेच थांबत नाही, घरातल्या लोकांचं सांडपाणी कुठेच थांबत नाही, व्यवस्थितपणे या ठिकाणी पाणी मोठ्या नाल्यामध्ये जातं। आणि त्याचप्रमाणे हा रस्त्याचे देखील ठराव आम्ही या ठिकाणी घेतला आणि नगराध्यक्ष रमणभाऊ होळे यांनी आम्हाला प्रतिसाद दिला आणि मीटिंगमध्ये ठराव करून या ठिकाणी या रस्त्याला मंजुरी दिली। आणि आमचे माझे मित्र विनय बळे इट कॉन्ट्रॅक्टर यांनाही काम देण्यात आलं आणि त्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी रोडाचं उद्घाटन झालेलं आहे। आणि शिवाजीनगरचे जे लोक आहेत ज्यांना अपेक्षित हा रोड होता, अनेक वर्षापासून हा रोड व्हावा म्हणून अशी त्यांची नेहमीच वरड राहायची, त्यामुळे आज या ठिकाणी आमच्या शिवाजीनगरचे जे बंधू आहेत, जे नागरिक आहेत, त्यांना या ठिकाणी मोठा दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे आणि नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना ठिकाणी विकास कामाचा एक रोड या ठिकाणी मिळालेला आहे। त्याबद्दल मी नगराध्यक्ष रमण भोळे यांचं या ठिकाणी आभार मानतो आणि परत या ठिकाणी आवाहन करतो, या शिवाजीनगरमध्ये ज्या ज्या प्रलंबित काम आहेत तीस वर्षापासून आम्ही या ठिकाणी निश्चय केलेला आहे माझ्या पत्नीने मी, या ठिकाणी शिवाजीनगरला नगरपालिकेतून मिळणाऱ्या सुखसुविधा आणि विकास कामापासून कुठेच वंचित ठेवायचे नाही असा आमचा निर्धार आहे। आणि पुढे यापुढे शिवाजीनगरचे प्रत्येक गल्लीतले रोड हे काँक्रिटीकरण करून या ठिकाणी आम्ही देणार आहेत आणि त्याचा देखील ठराव आम्ही घेतलेला आहे। परंतु या ठिकाणी शासकीय मंजुरीसाठी हे प्रस्ताव केलेला आहे, त्यामुळे अजून 2-3 महिने या प्रस्तावाला मंजूर होण्यासाठी लागतील। पण नक्की या ठिकाणी इलेक्शन असो का इलेक्शनच्या आधी आधी या ठिकाणी यांना काँक्रिटीकरण रस्ते या ठिकाणी आम्ही बनवून देणार आहेत आणि शिवाजीनगर एक चांगला सुंदर या ठिकाणी या ठिकाणी तयार करणार आहोत। आणि शिवाजीनगरच्या लोकांचं देखील नेहमी आमच्यावर प्रेम आहे, आमच्यावर साथ आहे, आमच्या पाठीशी आहे, आमच्यावर विश्वास आहे, म्हणून त्यांच्या विश्वासाला मी तळा जाऊ देणार नाही आणि विकासित काम पूर्ण त्यांच्या इच्छानुसार या ठिकाणी करणार आहे। आणि जे काही नगरसेवक होते त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे हे काम इतकं प्रलंबित राहिलेलं आहे। आणि भुसाळ शहरा शिवाजीनगरमध्ये काही गल्ल्यामध्ये मी बघितलेलं आहे रस्त्यावर लोकांनी अतिक्रम करून घेतलेलं आहे, लोकांना वाहतुकीला त्रास होतो, नगरपालिकेची जागा रस्ता आहे, नगरपालिकेने त्याच्यात पैसे खर्च केलेले आहेत, त्यावर काही लोकांनी पुढे घरं झोपड्या टाकून घेतलेल्या आहेत। म्हणून नगरपालिकेला देखील शिवसाहेबांना माझी विनंती आहे की त्या लोकांसाठी नागरिकांसाठी रस्ता तो ओपन करावा अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो। तुमसे बना मेरा जीवन सुंदर सपन सलोना, तुम मुझसे खफा न होना, कभी मुझसे जुदा न हो। पार पार दिन ये आए, पार
मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया पलक पे मुझे काम से उठा के तेरी हारी को now and press the bell icon. Never miss an update.